सगळ्यांचं स्वागत आहे आपले चॅनल इंडियन मॉम ऑफ ट्रायल्स अपर्णा मध्ये। तर बऱ्याच दिवसानंतर आपला व्लॉग येतो आहे आणि गेल्या एक महिन्यापासून मी कुठलाही व्लॉग शूट केलेला नाही, कुठलीही शूटिंग केलेली नाही काहीच। आणि एक महिन्यापासून मी ब्लॉग का केला नाही त्याचं सुद्धा उत्तर मला या व्हिडिओद्वारे द्यायचं आहे। आणि समोर आपले व्हिडिओज येतील किंवा नाही किंवा आले तर कसे येणार हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहे। तर तुम्ही जर बघितलं असेल तर लास्ट माझा व्हिडिओ 2 वीक्स बिफोर आलेला, तो सुद्धा मी खूप लेट पोस्ट केला होता म्हणून। अदरवाईज मी गेल्या 10 मेपासून कुठलाही व्हिडिओ शूट केलेला नाही आणि कुठल्या प्रकारचं ब्लॉगिंग मी केलेलं नाही। कारण त्या दरम्यान झालं असं की मला स्पष्टीकरण द्यावंसं वाटतंय त्यासाठी की इतके दिवस आपले ब्लॉग का आले नाही। जेव्हा की मी स्वतः तुम्हाला पहिल्याच ब्लॉगमधनं सांगितलेलं की मी डे टू डे अपडेट माझ्या देणार किंवा सौदी अरेबियाची लाईफ कशी असणार ते सांगणार किंवा एकटीने 3 बाळणं सांभाळणं अवघड आहे किंवा त्याला आपण सोपी कसं बनवू शकतो किंवा त्यातनं काही त्रास होतो का एकटीला करताना, हे सुद्धा मला माझ्या व्हिडिओद्वारे तुम्हा सगळ्यांना सांगायचं होतं। पण काही कारणामुळे मी एक महिना व्हिडिओ केला नाही आणि ते कारण काय होतं हे सांगते तुम्हाला। तर झालं असं की 10 मेपासून मी कुठलाच व्लॉग शूट केला नाही कारण आम्ही थोडं फिरायला गेलेलो ट्रॅव्हलिंग नंतर। थोडा 2-3 दिवस रेस्ट घ्यायचा फक्त इतकाच विचार डोक्यात होता की चला 2-3 दिवस आपण कुठलाही व्लॉग शूट करायचा नाही, कुठला अदर वर्क्स करायचं नाही आणि थोडा रेस्ट घेऊया। पण आज मी तुम्हाला याच्या आधीसुद्धा एकदा व्हिडिओमध्ये सांगितलेलं, जस्ट बिकॉज ऑफ ट्विन प्रेग्नन्सी मला कमरेचा खूप जास्त त्रास आहे आणि तेच झालं असं की नंतर मला लगेच बॅक पेन स्टार्ट झाला आणि डॉक्टरनी मला कम्प्लीट बेड रेस्ट सांगितलेला। सो 4 दिवस मी कम्प्लीट बेड रेस्ट केला म्हणजे कुठलंही काम करायचं नव्हतं। आणि तुम्ही इमॅजिन करू शकता की 3 बाळांसोबत घरी राहणं आणि कुठलंही काम न करणं हे किती अवघड असू शकतं। आणि खरंच ते दिवस खूप जास्त अवघड होते। 4 दिवस मला स्वतःहून मला उठताही येत नव्हतं, कडसुद्धा पलटता येत नव्हता आणि खूप डिफिकल्ट सिच्युएशन होती माझ्यासाठी। आणि आपलं कुठलंही घरचे मेंबर इथे नसतात आणि मिस्टरांना सुद्धा ऑफिस होतं आणि बॅडलक इतकं की त्यांच्या कंपनीचं त्यांच्या प्लांटचं जे आहे ते शटडाऊन स्टार्ट होणार असल्यामुळे त्यांना 12-12 तासाचा जॉब करावा लागणार होता आणि बस त्याच ड्युरेशनमध्ये माझी तब्येत खराब आणि मग त्यांना सगळं करावं लागलं। पण झालं असं की 4 दिवस बेडरेस्ट म्हटलं तर 3-3 बाळांना कोण सांभाळणार, घर कोण सांभाळणार, स्वयंपाक कोण करणार। पण आपण म्हणतो ना की आपण जसं वागत असतो तसंच आपल्याला कर्माची फळंसुद्धा तसंच मिळत असतात। मला कमरेचा जरी त्रास झाला तरी माझ्या मैत्रिणींनी मला माझ्या कंपाऊंडच्या बाहेरच्या सुद्धा मैत्रिणींनी मला 1% असं जाणवू दिलं नाही की मी इथे एकटी आहे। आणि खरं तर त्यांचं नाव घेऊन इथे सांगणं म्हणजे मला असं वाटतं की त्यांचा कमीपणा करणं आहे कारण त्यांनी मला इतकी मदत केली आहे ना त्या काळामध्ये की तुम्ही विचारही करू शकत नाही। आपण आपल्या देशापासून आपल्या लोकांपासून दूर राहून दुसऱ्या देशात असतो आणि तिथे आपल्याला कोणीतरी मदत करतं। खरं तर माझ्या फ्लोअरच्या प्रत्येक मैत्रिणींनी मला प्रत्येक दिवसाला प्रत्येक तासाला मदत केली आहे त्यावेळेस। आणि त्यांनी मला जसं की जसं सांगायचं झालं की सकाळचा नाश्ता आणि जेवण आणि रात्रीचं जेवण त्यांनी ठरवून घेतलेलं की अपर्णाला उठता येत नाही, 3-3 बाळसुद्धा सांभाळायचे आहे आणि सारंगचं ऑफिस असतं आणि तरीसुद्धा सारंग मी वर्क फ्रॉम होम घेतलेलं 2 दिवस। पण त्या काळात ते मला बघणार कारण मला उठता येत नव्हतं म्हटलं की मला वॉशरूमला वगैरे जायचं असलं की सारंगच घेऊन जायचे, त्यामुळे ते मला बघणार की 3 बाळांना बघणार की कसं करणार की ऑफिससुद्धा वर्क फ्रॉम होम म्हणजे काही त्यांना फुल डे सुट्टी नव्हती, त्यांना घरी राहूनसुद्धा कामच करायचे होते म्हणजे ऑफिस वर्क करायचंच होतं। तर अशा काळात माझ्या मैत्रिणींनी मला इतकी साथ दिलेली आहे, माझ्या फ्लोअरच्या प्रत्येक मैत्रिणींनी ठरवून घेतलेलं की आज मी हे बनवणार, आज मी देणार जेवण। आणि त्यामुळे 4 दिवस ना माझा मला जितका त्रास झाला तो झालाच कारण शारीरिक त्रास तर मी नाही काही करू शकत, पण जो एक मेंटली सॅटिस्फॅक्शन होतं की माझ्या मुलांचं सगळं व्यवस्थित होते आहे किंवा मला बाकीचं घरातलं बघावं लागत नव्हतं ते फक्त आणि फक्त माझ्या फ्रेंड सर्कलमुळे, तर तेव्हा मला खरं तर मैत्रीची भाषा काय असते आणि खरंच कळली। कविता, अक्षता, रेवती भाभी आणि म्हणजे आता नाव कोणाकोणाचे घ्यावे असं वाटतं, तेजश्री, वैशाली आणि सगळ्यांनी मला इतकी मदत केली, विभूती ऑल्सो, सरिता, सीमा भाभी आणि असं नावसुद्धा घ्यायला मला कसं तरी वाटतं खरं तर कारण ना
मी माझ्या इतक्या फिलिंग्स एक्सप्रेस नाही करू शकले त्यांच्यासमोर की त्यांनी मला किती हेल्प केली आहे त्या काळात, आणि मी आयुष्यभर हे कधीच विसरणार नाही. कारण आपण आपल्या लोकांपासून दूर असून सुद्धा इथे आपल्या रक्ताचे जरी नसले तरी मनाने जोडलेले नाते खूप महत्त्वाचे असते. आणि तसंच माझं झालेलं, आणि त्यावेळेस असं कळलं की खरंच जर आपण कोणाची मदत केली किंवा आपण कोणाशी नीट राहिलं वगैरे काळजीत असतं ना, तर ते आपल्याला परतफेड होत असतं. तसंच माझं या फ्रेंड्समुळे ना मला वारंवार प्रत्येक क्षणाला, जेव्हाही मला आत्तासुद्धा मला थोडा बॅक पेन होत असतो, तर तेव्हा मला आठवतं की त्यांनी मला किती हेल्प केलेली. सो मी हे कधीच आयुष्यात विसरू शकत नाही. तर हे मला तुमच्याशी शेअर करायचं होतं सगळ्यांशी की मी जेव्हा इथे 1 महिन्यापासून कुठलाही ब्लॉग शूट केला, आणि त्याचं कारण म्हणजे माझं फिजिकल मी वीक झालेली होती अतिशय. त्यामुळे आपण असतात 3 बाळांना कोण सांभाळणार हा विचार करून मी मेंटली डिस्टर्ब झालेली. पण माझ्या मैत्रिणींनी मला पदोपदी साथ दिली, आणि प्रत्येक वेळेस अजूनही त्या मला विचारतात की अपर्णा तुला काहीही मदत लागली तर प्लीज तू मेसेज कर किंवा कॉल करून सांग, आणि हक्काने ते विचारतात मला. आणि जितकं एक्सप्लेन करावं तितकं कमी आहे. सो त्या ते रिझन एक असं होतं 1 महिना ब्लॉगणं करण्याचं की प्रकृती माझी ठीक नव्हती. आणि गेल्या 5-6 दिवसापासून मी ट्राय करते की चला आपण ब्लॉगिंग स्टार्ट करावं, पण ते असं होतं की स्केड्यूलसुद्धा मॅच होत नाही. आणि त्यानंतर मी जसं तुम्हाला बोलली की सारांचं ऑफिस, त्यांच्या प्लांटचं शटडाऊन स्टार्ट होणार होतं. सो ते झालेलं 22 मेपासनं. सो 22 मेपासनं ते आता कंटिन्यू होणार आहे उद्यापर्यंत, म्हणजे 16 जूनपर्यंत. आणि ते असं कंटिन्यू करणार, 12-12 तासाचं जॉब आहे. आणि ते सकाळी 5:30 घरून निघतात आणि डायरेक्ट सायंकाळी 6:30 म्हणजे 6:30 ते वापस येतात. सो असं 12-13 तासाचं त्यांचा जॉब. त्यानंतर आता इराणियाची जी स्कूल होती आधी 8:30 स्टार्ट व्हायची, आता 7:30 त्या घरून निघतात. सो यू कॅन इमॅजिन की काय होत असेल की 5:30 मिस्टर जाणार, 7:30 मुली जाणार. सो सकाळी उठून ते थोडं करायचं, तरीसुद्धा सारांसाठी मला इतकं करावं लागत नाही कारण ते बोलले की मी सध्या काही दिवस ऑफिसमध्ये मॅनेज करणार. पण मुलींसाठी म्हणून उठायचं आणि मग परत त्यांचा टिफिन त्यांना रेडी करायचं दोघी दोघींना. आणि कधी कधी सकाळी त्यांचा मूडसुद्धा नसतो, आपण समजू शकतो लहान बाळांचा मूड किती चेंज होत असतो. सो त्यामुळे त्यांना रेडी करणं आणि विदिन 7:30 म्हणजे 7:30 बस येतं आहे, ॲक्च्युली 7:30 बस येते, आणि मग त्यांना खाली ड्रॉप करायचं वर यायचं. सो असं या गडबडीमध्ये ना कुठेतरी ब्लॉगिंग करायचं राहून गेलं आणि मी स्वतःला विसरत चाललेली होती खरं सांगायचं तर, की बाबा इतकी गुंतून गेली ना त्या सगळ्यात. आणि थोडं स्वतःकडे सुद्धा लक्ष द्यायचं मी विचार केला होता, त्यामुळे मग मी थोडं ब्लॉगिंगला थोडं दूर ठेवलं. पण कुठेतरी मी त्याला मिस करत होती. सो आता गेल्या 2-3 दिवसापासून मला खूप छान आणि फ्रेश वाटते आणि मी स्वतःकडे खरंच लक्ष दिलं. जे काही कॅल्शियम टॅबलेट्स वगैरे मी जे मिस करायची मध्ये ते आता मिस करत नाही, त्यामुळे सगळं आता नॉर्मल वाटतंय मला, छान वाटतंय. आणि फिजिकली थोडी वीक झाली होती त्याच्यामुळे आता फिजिकली स्वतःला स्ट्रॉंग बनवायचा कसा प्रयत्न सुरू आहे ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे. मी माझा डाएट प्लॅन चेंज केलेला आहे आणि वेट लॉस करायचा 100% आता मीही ध्यास धरलेला आहे. आणि हे जर मी सोशल मीडियावर सांगते तर आता मला हे करावंच लागणार आहे कारण वेट गेन होतं आहे कंटिन्युअसली. आणि आय डोंट नो वाय, बट सौदी अरेबियामध्ये एक आहे, इथे आल्यानंतर वेट गेन थोडं जास्तच होत असतं. नॅचरली हे आपलं वेट गेन होत असतं, जसं आपलं वय वाढत असतं तसं तसं सुद्धा आपली बॉडी ही सुटत असते, पण तरी सुद्धा वेट गेन होते आहे माझं. सो ते वेट कंट्रोल करायचं आहे, त्यासाठी सुद्धा मी काय डाएट प्लॅन फॉलो करते हे तुमच्याशी शेअर करणार. आणि मी स्वतःला लगेच कसं काय रिकवर केलं हे सुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार. त्यासाठी तुम्हाला समोरचे ब्लॉग्स व्हिडिओज बघावे लागतील. तर आजचा ब्लॉग ॲक्च्युली यासाठीच होता की व्हिडिओ का आले नाही इतके दिवस, आणि आपण देशाबाहेर राहून सुद्धा आपल्या मैत्रिणी किंवा आपले लोक आपल्याला कशी मदत करतात. खरं तर फ्रेंडशिपची भाषा मला खरं तर तेव्हा कळली की ना आपण जेव्हा कठीण प्रसंगात असतो तेव्हा आपल्याला त्यावेळी योग्य वेळी कोण मदत करतं हे महत्त्वाचं असतं. आणि खरंच कॉल करणाऱ्यांनी कॉल करून सुद्धा माझं हे घेतलेलं आहे की बाबा तुझी तब्येत कशी आहे, कारण काही मैत्रिणी नाही येऊ शकल्या जस्ट बिकॉज तेव्हा 10वी 12वीची एक्झाम सुरू होती सौदी अरेबियामध्ये, सॉरी 12वीची एक्झाम सुरू असल्यामुळे त्या नाही येऊ शकल्या. त्याच्यामुळे त्यांनी मला फोनवर विचारलं आणि मैत्रिणी तर म्हणावं म्हटलं बिल्डिंगच्या तर त्या तर क्षणाक्षणाला येऊन बसायच्या. कारण जेव्हा सारंगला 2 दिवस वर्क फ्रॉम होम होतं तोपर्यंत ठीक आहे, पण 2 दिवस त्यांना ऑफिसला जावं लागलं, त्यावेळेस मैत्रिणींनी असं डिसाईड केलं की अपर्णाच्या साईडला कोणीतरी बसून राहणार, कारण मुलं येणार, बाळ जंप करणार, काय करणार, मला स्वतःला टर्न होता येत नव्हतं. सो त्या अशा बसायच्या माझ्याजवळ आणि त्यांनी अख्खं मला ना इतकी मदत केली आहे की मला एक्सप्लेनसुद्धा करू शकत नाही, कारण आता ते ना असं भरून आलं आहे मला की कसं एक्सप्लेन करणार.
आणि अर्चना वहिनी सुद्धा त्यांनी सुद्धा खूप मदत केलेली आहे मला. सध्या त्या इंडियाला आहे आणि आय होप त्या माझे व्हिडिओ बघत असतील. तर असा हा माझा एक महिना गेलेला आहे. त्यातले 15 दिवस तर खूप माझे स्वतः म्हणजे त्रासातच गेले, कारण लगेच तुम्ही रिकवर नाही होऊ शकत. 4 दिवस जरी तुम्ही बेडरेस्ट केला तरी 5व्या दिवशी तुम्ही जेव्हा उभं राहता ना तरी ती स्ट्रेंथ तुमच्यात नसते. तर मग मी स्वतःला फिजिकली स्ट्रॉंग करण्याचा खूप प्रयत्न केला. मेंटली तर झालेली आहेच आधीपासून, त्याचमुळे मी 3 बाळांना एकटे सांभाळू शकते आहे. पण आत्ता गेल्या 15 दिवसामध्ये मी बऱ्यापैकी रिकवर झालेली आहे आणि आता मी तुमच्या समोर आलेली आहे. आणि आय होप मला सुद्धा असं वाटतं की यानंतर आपले ब्लॉग्स जे आहे हे रेग्युलर येतील आणि तुम्हालासुद्धा सौदी अरेबियाचं लाईफ कसं आहे बघायला मिळतील. त्यातल्या त्यात 3 बाळांना एकटीने कसं सांभाळायचं किंवा सांभाळताना काय त्रास होतो आणि त्यातनंसुद्धा काय पॉझिटिव्ह घेता येतं हे मी माझ्या व्हिडिओद्वारे तुमच्याशी शेअर करणार आहे. तर जो माझा हा ब्लॉग पहिल्यांदा बघत असतील त्यांनी प्लीज आधीसुद्धा ब्लॉग्स बघा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि पुढील ब्लॉगसाठी तुम्ही आय नो तुम्ही पुढील ब्लॉगसुद्धा बघणार आहात, त्यासाठी आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करूनच जा. आणि चला भेटूया आता आपण पुढल्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.